मित्रांनो तुम्ही मागे पाऊस बघू शकताय कसा या लागला, या बाजूला नाही त्या बाजूला नाही बरोबर इथंच आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव सोमेश्वर, स्वागत आहे तुमचं एका नवीन पन्नाट ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये. तर मंडळी आज आपण भटकंतीला निघालोय सदाशिवगडावर. सदाशिवगड हा कराडमध्ये आहे. पूर्ण किल्ल्याची भटकंती करायची आहे आज आपण, आणि माझा खूप दिवसापासूनचा एक प्लॅन होता तो पण तिथं पूर्ण होणार आहे, तो मला व्हिडिओमध्ये समजलं. तर चला मग भटकंतीला जाऊया किल्ले सदाशिवगडावर. तर मित्रांनो आत्ता आपण पोहोचलोय सदाशिवगडाच्या पायथ्याशी. या पायऱ्या थेट आपल्याला सदाशिवगडावर घेऊन जातात. गडावरती थोड्याच पायऱ्या चढून आल्यानंतर पहिल्यांदा हे आपल्याला दत्ताचं मंदिर भेटेल. मित्रांनो तुम्हाला प्लॅन सांगायचं म्हणजे बऱ्याच दिवसानंतर गडावर जेवण्याचा बेत केला आहे सगळ्यांनी. आम्ही मित्रांनी डबा आणल्यात, मस्तपैकी वर जाऊन जेवायचं आहे. मित्रांनो गडावर जाताना सुंदर अशा विचारांची मांडणी या दगडांवरती केली आहे. तर मंडळी गडाच्या मध्यभागी आलोय आपण. अजून तिथं वरपर्यंत जायचं आहे आणि हा मध्यभागी वरून असं दृश्य. मंडळी गड चढून आलोय, आत्ता इथं जेवायला थांबलोय. जेवण आणलंय असं मित्रांनी. माम्या मसूर आणलाय स्वी पहिले जेवतो. पहिले जेवतो आणि मग बाकी सर्व तुम्हाला या गडाविषयी माहिती सांगतो. मित्रांनो तुम्ही मागे पाऊस बघू शकताय कसा या लागला, या बाजूला नाही त्या बाजूला नाही बरोबर इथंच आहे. आवाज पण आहे का? शेहाळ झाला मित्रांनो हे बघा, इथंच मध्येच पाऊस आहे बरोबर. या बाजूला पण काय नाही, या बाजूला पण काय नाही. 5 minutes later. पावसाला खतरनाक मित्रांनो, पूर्ण डगाल खाली आला आला. सदाशिवगडावर महादेवाचे मंदिर आहे
आणि शेजारी मारुतीचे देखील मंदिर आहे. बाहेर पाऊस खूप जोरात पडत होता, त्यामुळे मंदिराच्या गाभ्यात आम्ही ध्यान करत बसलो. तर मित्रांनो, भोकालीमध्ये पाऊस होता, फक्त या गडावरच पाऊस होता. बघा इकडल्या साईडला, आता तिकडे गेलाय बाजू, त्या बाजूला आम्ही आत मंदिरामध्ये थांबलेलो. फुल एकदम भयंकर पाऊस होता, त्या बाजूला काय पडला नाही, फक्त या गडाच्या आजूबाजूच्या परिसरातच पाऊस पडलाय. म्हणजे गडाव मला एक खूप भारी असं आवडले की असं जाळं घालून कंपाऊंड केले आणि तिथं आता अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलीत. बघू शकता तुम्ही त्या बाजूला पण तसंच केले आणि साईडनं पण अशी झाडं लावली. किल्ले सदाशिवगड सातारा जिल्ह्यातील कराडपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे 3000 फूट आहे. पायथ्याशी असलेले ओघलेवाडी म्हणजेच हजारमाची या गावातून या डोंगरावर जाण्याचा मार्ग आहे. संपूर्ण रस्ता पायऱ्यांचा असून सुमारे 1000 पायऱ्या आहेत. सदाशिवचा डोंगर अफजलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. कराडवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने व कराडहून पलूस विटाकडे जाणाऱ्या सुरली घाटावर नियंत्रण ठेवण्याच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सदाशिवगड बांधून काढला. महादेवाच्या मंदिरासमोर एक आड आहे, त्याला 12 महिने पाणी असते. बाकी गडावर किल्ल्याचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. गडावर पोहोचल्यानंतर चिंचेच्या झाडाखाली एक विहीर आहे, चिंच विहीर या नावाने ओळखले जाते. चिंच विहीर मध्ये शिवलिंग आहे आणि ते त्या विहिरीच्या आतमध्ये भिंतीलगत पुनर्स्थापित करण्यात आले आहे. तर मित्रांनो, पायथ्याला तिथे बाबरमाची गाव आहे, त्या बाजूला ती डोंगर दिसते, तिथं आगाशिव आहे. तुम्ही जर आगाशिव लेणीचा व्लॉग बघितला नसेल तरी ते आय बटनला येत असेल, हा व्हिडिओ झाला की तुम्ही बघू शकाल. मित्रांनो, इथे जे खाली तुम्ही गाव बघताय ते राजमाचे आहे आणि तो संपूर्ण सुरली घाट आहे. गड चढून आले होते, तिथं जेवायचा भेद केलेला. संपूर्ण गड बघून झाला आहे, आता परतीचा प्रवास चालू आहे. भावा झेंडा, गडावर येऊन माझा एक मित्र तयार झालाय. लाईक शेअर सबस्क्राईब होईल पब्लिकला करायला. टाटा टाटा टाटा, चला जाऊया. पूर्ण दिवसभर म्हणजे आता जोपर्यंत आम्ही गडावर होतो तोपर्यंत आमच्या बरोबर होतो. चला, हा अशा पायरी आहेत बघा मित्रांनो. हे खाली जे गाव दिसते ते ओघलेवाडी आहे. तिथं ओघलेवाडीचं स्टेशन म्हणजेच कराड सिटीचं स्टेशन, त्या बाजूला कराड सिटी, असं काय वरून नजर आहे. तर मंडळी, कसा वाटला सदाशिवगडावरची भटकंती, नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण एक वेळ आवर्जून सदाशिवगडाला भेट द्या. मी व्लॉग गडावरच थांबवणार होतो पण जोरात पाऊस असल्यामुळे तिथं काय व्लॉग थांबवू शकलो नाही, आता घरी येऊन व्लॉग थांबवतोय. तर मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटू एका नवीन ट्रॅव्हल व्लॉगमध्ये.